Para. गायदरा कॅपिटल, क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण एक इनिंगच्या आधीच आपला टॉस केला जातो. चला टीम, आता विनंती असेल जास्त उशीर लावू नका. लगेच क्षेत्ररक्षण साजवा. दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू, बॅट्समन चाफेमाला टायटन्स, आपले दोन्ही बॅट्समन पाठवायचे आहेत. भरत आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. षटक क्रमांक पहिलं, संतोष गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. सामन्याला होतीये सुरुवात. भरत आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष. संतोष चव्हाण सज्ज होताना पाहायला मिळतील. लय शिपले, चला खेळूया क्रिकेटचा रणसंग्राम. सामन्याला होतीये सुरुवात.
हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. इथे पहिला चेंडू लाजवाब येताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये संतोष चव्हाण संघासाठी करतायत. डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना पाहायला मिळेल. सागरदादा मोडक साहेबांच्या माध्यमातून दोन अंपायरसाठी 500-500 रुपयाचं प्राईज आणि माझ्यासाठी देखील प्राईज आले. मनापासून धन्यवाद आदरणीय सागरदादा मोडक. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहताना पाहायला मिळेल. तिथे चेंडू सुसाट वेग धारण करतोय. जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील चार. रास्ते हे चार की चौकार. आधी डिक्लेअर मध्ये चेंडू की चौकार मध्ये गेलाय हे आपण तिसऱ्या पंचांकडे निर्णय देतोय. काही क्षणामध्ये निर्णय आला जाईल. चौकार असेल. चार धावा येतील. अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने नजर आमच्या सर्व आयोजक कमिटींची आहे. कोणावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारचं काम मात्र संपूर्ण आयोजक कमिटी करते. त्यांचं मनापासून कौतुक सुरुवातीला असेल. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या बॅटमोर धावतील. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. तिथे प्रयत्न सफल ठरेल परंतु तोपर्यंत अगदी आपण पाहूया. धावा देखील येतील चार. चौकार जरी नसेल तरी इथे चार धावा पळून पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10 रन ऑन बोर्ड. इथं देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळला. विकेट होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. हे रास्ते हे चार के फार मोठी दरी भेदली आहे. चौकार. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथं देखील तैनात नाहीये. हा देखील चेंडू लागोपाठचा दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 3 चौकार या षटकामध्ये आलेत. 4 धावा पळून काढल्यात. अशा टोटली धावा आहेत आतापर्यंत 18. 18 रन ऑन बोर्ड. 2 वाईट चेंडू अवांतर चेंडू देखील येताना पाहायला मिळालेत. 5 चेंडू झालेत. 1 चेंडू बाकी आहे. चौकार. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया. चेंडूच्या पाठमोर धावत आहेत. चेंडू अडवण्यासाठी प्रयास प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती वाढ होतीये. 2 धावसंख्येने धावफलकावरती 20 धाव आहेत. लकी ड्रॉची नाव नोंदणी सुरू आहे. सर्व क्रिकेट रसिकांना विनंती असेल लकी ड्रॉ साठी नाव नोंदणी करून घ्या. सर फक्त 2 मिनिटं. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बारगस्त होतंय. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज ओम झेंडे सज्ज होताना पाहायला मिळतील. स्ट्राईकला मयूर आहे. कशा प्रकारचं कामकाज मयूर करतील. 20 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलके ते हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय. चेंडू अडवलाय. संधी आहे तिथे आणि इथे विकेट सपतन. क्रिकेटमधली आत्महत्या. फलंदाज होतोय बाद. कॉल रिकॉल क्रिकेटमध्ये तितकेच महत्त्वपूर्ण असतात. त्यामध्ये झालेली बिघाड आणि तदनंतर अगदी आपण पाहूया. परतावं लागेल मयूरला. पहिला धक्का मयूरच्या रूपाने बसलाय. तर न्यू बॅटर विक्रम वायकर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विक्रमला विक्रमी खेळी करावी लागेल. 6 चेंडू 18 धावींची खेळी भरतची आहे. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः भरसलाय. तर या षटकामध्ये कशा प्रकारचं कामकाज करेल भरत.
आदिकील चेंडू पुढे सरसावत आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवे झेल त्या ठिकाणी होईल कॅच ऑफ द मॅच, फलंदाज होते बाद. संदीप झेंडे त्या ठिकाणी कमालीचा झेल घेताना पाहायला मिळतील आणि इथे फलंदाज देखील बाद होत आहेत. तर न्यू बॅटर येथील मैदानाच्या आतमध्ये किरण मोडाक. किरण मोडक न्यू बॅटर स्ट्राईकच्या दिशेने हा चेंडू देखील आडव बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक आहेत एसटीएनच्या पाठीमागे. एसटी रक्षण लाज ऑफ चेंडू डॉट. इथं देखील चेंडू अगदी आपण पाहूया, घर 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 बोटांची कमाया चेंडूवरती दाखवली जाते. डॉट बॉल लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट आहे. ओम झेंडे कमालीची गोलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुन्हा एकदा सज्ज होतील. एक चेंडू बाकी आहे. ओम पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू फॉलो थ्रू मध्ये ठिपला जाईल झेल आणि इथे कॉटन बोर्डची शिकार, फलंदाज होते बाद. षटक क्रमांक 3 सुनील चव्हाण गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. गतवर्षी ह्या गोलंदाजांनी ह्या मैदानावरती अक्षरशः धुमाकूळ घातला होता, याही वर्षी साजेशी खेळ करावी लागेल. हा देखील चेंडू शॉटम फुल करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया, मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवत आहेत. थोडीशी मिसफील्ड होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत दिवसा ढवळ्या 2 धावींची चोरी आहे. डावफलक पुढे जात आहे. डावफलकावरती धावा आहेत 23. इथं देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर झालंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल. आनंद आनंद आणि आनंदाच्या लाटा. सुनील आज आनंद साजरा करतायत. अगदी ह्या अगोदरच्या सामन्यांमध्ये स्वतःवरती निराश होते, परंतु ह्या सामन्यामध्ये कर्तव्य दाखवतायत आणि इथे विकेटचं पतन होईल. सुनील आनंद साजरा करतील, फार मोठा आनंद आहे. जबरदस्त खेळ गत वर्षी पाहिलाय, इथे या वर्षी देखील आता पुन्हा एकदा फॉर्म मध्ये लय मध्ये येताना पाहायला मिळेल सुनील. डावफलकावरती धावा आहेत 23. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. त्यांना सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास प्रयत्न होतोय. फेकी तिथे अचूक आहे. 2 धावा येतील. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जाते. 25 ऑन बोर्ड, 25 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. इथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया, चेंडू पर्यंत पोहोचताय. संधी आहे इथे, परंतु बालबाल बचवलेत. 2 धावा इथे देखील वसूल केल्या जात आहेत. धावफलक 2 धाव संख्येच्या मदतीने पुढे जातील. एसटी रक्षकावरती नाराज असतील सुनील, कारण थोडीशी चूक होताना पाहायला मिळाली. चुका टाळाव्या लागतील. हा देखील चेंडू आडव्या बॅटने हवाई फायर. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल. फलंदाज होतोय बाद. पुन्हा एकदा आनंद. सुनील 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 नावाचं वादळ गोलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय आणि इथे विकेट पाठोपाठ विकेट टिपण्यामध्ये यश. धावफलकावरती धावा आहेत 27. अजूनही काही चेंडू या षटकातील बाकी आहेत. 6 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्यात. काय गोलंदाजी आहे सुनीलची.
पारस जब भी छूता है मिट्टी को सोना बना देता है, सोन्यासारखी कामगिरी आहे सुनील मैदानाच्या आतमध्ये, कमालीचं कामकाज. हा देखील चेंडू आडोबॅटने खेळला, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. इथे दोन धावा येत आहेत, षटक संपला जाईल तिसऱ्या क्रमांकाचं, तीन षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती धावा आहेत, चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा, माफ करा पाच गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 आहेत. षटक क्रमांक चार गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, तिथे संधी होती एस्टेनच्या पाठीमागून वध करण्याची, परंतु बालबाल बचवलेत, डॉट बॉल गणेश गोलंदाजीच्या माध्यमातून. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण, दोन धावा येत आहेत. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नाव जेव्हा येते मला गणेशची आठवण, ती घेते माझ्या हृदयाचा ठाव. क्रिकेटच्या मैदानावरती करायचे फार मोठं नाव, आता म्हणावं लागेल गणेश देवा आता तरी मला पाव, गणेश पावलाय, विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद. सुनील आणि गणेश दोन बंधू आहेत, या अगोदरच्या झटक्यामध्ये सुनीलने करामत केली, इथे गणेश देखील करामत करतायत, कमालीची गोलंदाजी. सहा गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा आहेत, त्या 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अडचणी अडचणी आणि अडचणींचा सामना करावा लागेल. कुसुमाग्रजांनी देखील सांगितलंय, मोडला जरी संसार तरी मोडणार नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढमाना लढावं लागेल. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत, स्ट्राईकला न्यू बॅटर आदित्य, गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज होतील, तारणहारता ठरतायत गणेश संघासाठी. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सुनील, सुनील तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील करतील, इथे चुका आहेत, धावा खर्च केल्या जात आहेत, आणि तदनंतर इथे साच बाज आणि ताज तीन धावा येतील. धावफलक तीन धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे, 34 ऑन बोर्ड, 34 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने हवेत, झेल तिथे झेप तर घेतली होती, तोपर्यंत दोन धावा आहेत, दोन धाव संख्येच्या मरतीन, धावफलक पुढे जाईल, 36 ऑन बोर्ड, 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक रन शॉट अर्थात एकच धाव असेल. हा देखील चेंडू डावेष्टीच्या दूरवरती राहतोय, आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अवलंब केला जाईल. व्हाईट बॉल अवंतर धावेने दंडित केले गोलंदाजाला. हा देखील चेंडू अवांतर, लागोपाठचे दोन चेंडू खराब आहेत. इथे हा चेंडू अगदी आपण पाहूया, हलक्या शताने खेळलाय क्षेत्ररक्षक, तिथे चेंडू पर्यंत पोहोचतील, सिंगल डबलचं समीकरण, दोन धावा यशस्वी येत आहेत. षटक संपलाय चौथ्या क्रमांकाचे, एक डाव संपलाय, 24 चेंडूंमध्ये धावा बनवल्या जात आहेत त्या 39, विजयासाठी 40 धावेंचं लक्ष, 24 चेंडू 40. दहावा मैल हिटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशंभो नगर नाईट रायडर्स, बोथ कॅप्टन या, नाणेफेक आपण करतोय. दहावा मैल हिटर्स आणि शिवशंभो नगर नाईट रायडर्स दोन्ही टीमचे कॅप्टन येतील, नाणेफेक आपण संपन्न करतोय. टॉस होतोय तरी कॅप्टन लवकरात लवकर या.
चला दहावा मैल हिटर्स आणि शिवशंभो नगर नाईट रायडर्स कॅप्टन या लवकरात लवकर विनंती असेल. प्रतीक जाधव सर, पप्पू चौधरी सर, प्रयाग सर ही टीम एका बाजूने आता पाहायला मिळेल. तर शिवशंभो नाईट रायडर्स सुहास गायकवाड सर, त्याचप्रमाणे धनराजजी साठे, तेजस गाडे, बलाढ्य ताकदीचे दोनही संघ आहेत आणि या दोन संघांमध्ये ह्यानंतरची मॅच आपल्याला पाहायची आहे. महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. टॉस करतोय आपण, विनंती असेल या. आता क्षेत्ररक्षण देखील सजणं गरजेचं असेल चाफेमळा टायटन्स. तर गायदरा कॅपिटल सलामीची जोडी पाठवा. महेशजी जाधव, त्याचप्रमाणे आदरणीय सुनीलजी गायकवाड आणि निलेशजी आंबेकर या तिन्ही मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक आपण करतोय. दोन मिनटं सर फक्त नाणेफेक होतीये. टॉस होतोय आणि इथे टॉस का बॉस. दहावा मैल हिटर संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर शिवशंभो नाईट रायडर्स या संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. स्वप्नील झेंडे आणि गणेश शेवाळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं भरत पांडुरंग मोडक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीम्स एनर्जी ड्रिंक आहेत त्या घेऊन जा. लेस दिप्ले सामन्याला होते सुरुवात. 40 धावा विजयाचं समीकरण. 24 चेंडू 40 धावा. वडकी प्रीमियर लीगचा थरार. पहिला चेंडू आडव्या बॅटने इथे फिरकावून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर. सरळ सीमारेषेच्या बाहेर. सन सलाटी जलवा धावा येतील चार. चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमण आल्यासरशी स्वप्नील झेंडे मैदानाच्या आतमध्ये करतायत. विजयाचं स्वप्न दाखवतायत परंतु विजयाच्या दिशेने जाणारी वाटचाल करावी लागेल. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने हवाई फायर. बंगाली रसगुल्ला षटकार. 2 चेंडूंमध्ये 10 धावा नक्कीच येताना पाहायला मिळतील. आता शेवटचे 22 चेंडू आणि बनवायचे 30 धावा. हा देखील चेंडू इथे आक्रमण होत आहे. इथं देखील क्षेत्ररक्षण तैनात नाहीये. चेंडू अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या जवळपास अडवला आहे. सिंगल डबल तर घेतली आहे. 3रा धावेसाठी प्रयास प्रयत्न. 3 धावे येतील. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो परंतु 13 अंक क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांच्यासाठी लकी अंक होता. कारण 13 वेळा आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये नाबाद खेळताना पाहायला मिळाले. गुरुवारने दिलेली 13 नाणी अजूनही सचिन रमेश तेंडुलकर यांच्याकडे आहे. हा इतिहास आहे 13 अंकाचा. गोलंदाज सज्जय. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब. क्षेत्ररक्षण लाजवाब होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावे येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 10 धावा आहेत. 15 हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू एक टप्पा खासी मारेच्या फोडेल. 10 धावा येतील. 4 चौकार.
आदित्य गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच येताना पाहायला भेटेल. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. पहिल्या षटकामध्ये धावांचा महापूर पाहायला मिळाला. 19 धावा आल्या शेवटच्या. आता 18 चेंडू विजयासाठी 21 धावा. स्वप्नील ऑन स्ट्राईक. इथं देखील पाहावं आणि पाहत राहावं. चेंडू आउट ऑफ द पार्क. छे रन षटकार. ज्या क्रिकेट रसिकांनी झेल घेतलाय 200 रुपयाचा रोख प्राईज आहे. फक्त तो क्रिकेट रसिक पाहिजे, खेळाडू नव्हे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवतील. धावफलकावरती धावा आहेत. 25 धावा स्थिर असतील. इथं देखील अगदी आपण पाहूया. डावेष्टीच्या दूरवरती चेंडू राहील. वाईट बॉल नक्कीच येतोय. हा देखील चेंडू इथे अगदी आपण पाहूया. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. लागोपाठचे दोन चेंडू अवांतर आहेत. हा चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूपर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत सिंगल डबल तर समीकरण. दोन धावा इथे देखील येतील. धावफलकावरती धावा आतापर्यंत पाहूया. 29 धावा आहे. 11 धावा विजयासाठी गरजेचे आहेत. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया. चेंडूच्या पाठमोर धावत आहे. सिंगल डबल तर समीकरण इथे देखील अवलंबलंय. दोन धावा चित्त्याच्या सप्लायने येतील. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 31. 31 धावा आहेत. इथं देखील अगदी आपण पाहूया. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. सिंगल डबलसाठी नक्कीच पलायन होईल. दोन धावा इथं देखील यशस्वी येत आहेत. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा आहेत. विजयासाठी 7 धावांची गरज. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक सिंगल याचबरोबर षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आला जाईल. षटक संपतंय दुसऱ्या क्रमांकाचं. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 34 धावा. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. गौरव यादव या क्रिकेट रसिकाने झेल टिपला होता. 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जात आहे. अगदी अमोलदादा मोडक, आदेशदादा मोडक, त्याचप्रमाणे प्रतीकजी जाधव आणि गणेशदादा मोडक यांच्या माध्यमातून हे प्राईज आहे. क्रिकेट रसिकांसाठी असणारी पर्वणी. नो बॉल, नो बॉल. आणि इथे अगदी आपण पाहूया धावांसाठी धावा धाव देखील पाहायला मिळेल. नो प्लस 3, 4 धावा येतील. 12 चेंडू आता बनवायचे आहेत. धावा 2. इथं देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. सिंगल घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी. प्रयत्न प्रयास केला जाईल. आणि याचबरोबर गायदरा कॅपिटल टीम या सामन्यावरती मिळवेल विजय. खूप खूप असं अभिनंदन. एक धाव खर्च करत एका षटकामध्ये 2 विकेट घेणारा ओम झेंडे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ओम या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. लक्ष्मणजी शेवाळे आणि अमित दादा मोडक या दोनही मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ओम झेंडेला आपण वितरित करतोय. दोनही मान्यवर मंडळींना विनंती करेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. एक जबरदस्त गोलंदाजी ओमची पाहायला मिळाली. एका षटकामध्ये एक धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट टिपल्यात. आणि सामन्याचा गेम चेंजर ऑफ द मॅच हा अवॉर्ड मात्र ओम झेंडेला दिला जातोय. चला विनंती असेल धावा मैल हिटर्स
मैदानाचा ताबा घ्या. मैदान बराच वेळ झाले रिकामा आहे, वेळेतला महत्व द्या आणि मैदानाचा ताबा घ्या, विनंती असेल. दहावा मैल हिटर्स आणि शिवशंभो नगर नाईट रायडर्स.